माझं नाव अजय सिंह गुप्ते, मी ठाणा पश्चिम केंद्रामधून आहे. परमपूज्य बापूंचे अनुभव आपल्याला नेहमीच येत असतात, दररोज येत असतात आणि जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर येत असतात. तर असंच माझ्या जीवनाच्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर आलेला अनुभव मी आज सर्वांना सांगत आहे. ही 2011 सालची गोष्ट आहे. मी त्यावेळी एल्स्टर मिटरिंग या कंपनीमध्ये व्हाईस प्रेसिडेंट मार्केटिंग म्हणून काम करत होतो. आता कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये जर आपले आपल्या इमिजिएट बॉसशी संबंध चांगले नसतील तर काय होतं हे सर्वांनाच माहीत आहे. तर माझं आणि माझ्या बॉसचं पण थोडंसं असंच होतं. म्हणजे आमच्यामध्ये नेहमी काहीतरी खटके उडत असत किंवा आमची मतं एकमेकांच्या अगदी टोटली विरुद्ध होती. एके दिवशी काय झालं की असंच आमचं काहीतरी झालं आणि माझ्या बॉसने मला सांगितलं की जर तुम्हाला पटत नसेल तर राजीनामा देऊन टाका. आणि मीही रागाच्या भरात लगेच राजीनामा देऊन टाकलं. आता त्यावेळेस परिस्थिती कशी होती बघा, म्हणजे मी जीवनाच्या कुठल्या टप्प्यावर होतो तर त्यावेळे माझं वय 50 वर्ष होतं. माझी बायको नोकरी करत नव्हती, मुलगी कॉलेजमध्ये शिकत होती, आईवडील वयस्कर होते. म्हणजे सगळं काही माझ्यावरच अवलंबून होतं आणि अशा वेळेस मी नोकरी सोडून बसलो होतो. मी घरी येऊन बायकोला सगळं सांगितलं. आम्हाला वास्तवाची जाणीव झाली पण आम्ही डगमगून गेलो नाही, कारण बापू आहेतच हा विश्वास होता. नंतर मला आठवलं की बापूंनी सांगितलं आहे की श्रद्धावनाला जेव्हा एक मार्ग बंद होतो तेव्हा इतर काही ना काही मार्ग आपोआप ओपन होतात आणि ते आपल्याला शोधायचे असतात. तर बापूंनी सांगितलं कमीत कमी 3 मार्ग तरी तुम्हाला दिसतील एखादा मार्ग तुमचा बंद होतो तेव्हा. तर माझ्यापुढे तेव्हा 3 मार्ग होते. एकतर माझ्या बॉसच्या विरुद्ध कंप्लेंट करायची त्याच्या वरिष्ठांना, म्हणजे ही आमची मल्टीनॅशनल कंपनी असल्यामुळे त्याच्या वरिष्ठ म्हणजे दुसऱ्या कंट्रीमध्ये बसणारे असतात, तर त्यांना कंप्लेंट करायची आणि पुन्हा माझ्या नोकरीचं जसं होतं तसं चालू ठेवायचं, हा एक पर्याय होता. दुसरा पर्याय होता की दुसरी चांगली नोकरी शोधणं आणि तिसरा पर्याय होता बिझनेस सुरू करणं. मग मी सल्ला घ्यायला समीर दादांच्याकडे गेलो. समीर दादांनी मला सांगितलं की पहिला पर्याय तू सोडून दे, ते उगाच त्या भानगडीत नको पडायला, तू दुसऱ्या 2 पर्याय बघ. मग मी दुसरे 2 पर्याय बघण्याला, म्हणजे पहिला पर्याय जो माझा होता त्यातला दुसरा पर्याय म्हणजे नोकरी शोधणं, तर मला 3 महिन्याचा नोटीस पिरियड होता. त्या नोटीस पिरियडमध्ये पहिल्या महिन्यामध्ये मी नोकरी शोधायचा प्रयत्न केला पण मला असं दिसलं की माझ्या लेवलची आणि मला हवी आहे तशी नोकरी 1 महिन्यात किंवा 3 महिन्यात मिळणं फारच अवघड आहे. म्हणून मग मी तिसऱ्या पर्यायाकडे वळलो. तिसरा पर्याय म्हणजे बिझनेस. तर बिझनेस म्हणजे काहीतरी बिझनेस चालू करावा असं नाही, तर माझ्या डोक्यात बिझनेसच्या स्पेसिफिक आयडिया होत्या की मी जे काम नोकरीत राहून करत होतो, म्हणजे आम्ही एनर्जी मीटर विकायचो, तर नोकरीत राहून मी जे काम करत होतो तेच काम मी बाहेर येऊन करायचो. म्हणजे मला प्रॉडक्ट माहीत होता, मला मार्केट माहीत होतं, मला कस्टमर्स माहीत होते. मग हे काम करणं तसं अवघड नव्हतं. डिफिकल्टी एकच होती फक्त की आपण टिपिकल महाराष्ट्रीयन फॅमिलीमध्ये असल्यामुळे आपण बिझनेस फॅमिलीमध्ये नसतो आणि त्यावेळेस मग जे बिझनेससाठी भांडवल लागतं, म्हणजे मला साधारणपणे 40-50 लाख रुपयाचं भांडवलाची आवश्यकता होती. तर ही अमाऊंट त्यावेळेस इन्व्हेस्ट करणं ही खूप मोठी रिस्क होती, कारण मी सांगितलं की मी जीवनातल्या कुठल्या टप्प्यावर होतो, तेव्हा ही अमाऊंट इन्व्हेस्ट करणं ही माझ्यासाठी प्रचंड मोठी रिस्क होती. पण म्हणतात ना की बापूंनी जे 18 वचनात सांगितलं आहे, म्हणजे तेव्हा ती वचनं बापूंनी सांगितली नव्हती, आत्ता सांगितली, दत्तगुरु कृपे मी सर्वसमर्थ तत्पर श्रद्धावान असं देईन सदैव आधार. तर मला असाच आधार मिळाला. माझ्या ओळखीचे एक जुने स्नेही होते, त्यांचा एक वेगळा बिझनेस होता आणि चांगला सेट बिझनेस होता. तर मी त्यांना म्हटलं की असं असं माझ्याकडे मीटरचा बिझनेस करायचं प्रपोजल आहे. त्यांना मी ते प्रपोजल समजावून सांगितलं, त्यांना ते खूप आवडलं. ते म्हटले की आपण एक नवीन कंपनी चालू करून हा बिझनेस करू शकतो, पण माझी अट एकच आहे की मी पैसे इन्व्हेस्ट करायचे आणि तू काम करायचं असं नाही. तर तू पैसे जेवढे इन्व्हेस्ट करणार तेवढेच पैसे मी इन्व्हेस्ट करीन आणि मग ती कंपनी आपण पुढे घेऊन जाऊ. मी म्हटलं चला, म्हणजे इन्व्हेस्टमेंटची अमाऊंट कमी होते, जी मला एकट्याला इन्व्हेस्टमेंट करायला लागली होती ते शेअर करायला तरी कोणी आहे, आणि दुसरं म्हणजे डोक्यावर बिझनेससाठी एक छप्पर मिळतं आहे, धंदा चालू करायला छप्पर मिळतं आहे आणि एक ब्रँड नेम मिळतो आहे. म्हणजे अशा गोष्टी बापूंनी जुळवून आणल्या.
नंतर बापूंनी माझ्या मनात एक दुसरी कल्पना आणून दिली स्वतः बापूंनीच की हे जे प्रॉडक्ट विकणार आहेस तर तिथे क्रेडिट मिळतं का बघूया असं माझ्या मनात आलं. आता क्रेडिट जर घ्यायचं आहे आणि माझ्या आधीच्या कंपनीच्या मी प्रॉडक्ट विकतो आहे तर माझ्या त्याच बॉसकडे मला परत जायला लागणार आहे क्रेडिट विचारायला. पण मी म्हटलं विचारून तर बघू, हे जे आमचे प्रॉडक्ट होते त्या प्रॉडक्टसाठी क्रेडिट कधीच कोणाला दिलं जात नाही. पण काय चक्र बापूंनी फिरवले असतील, जो बॉस माझा माझ्या विरुद्धच होता तो मला क्रेडिट पण द्यायला तयार झाला. त्याच्या मनात काय बापूंनीच घालून दिलं असेल आणि तो मला क्रेडिट द्यायला तयार झाला. तिकडे माझ्या मनात आलं की सुंदरकांडमध्ये जी ओळी आहे, हृदय राखे कोसलपूर राजा, जेव्हा आपण कोसलपूर राजा मनात आपल्या हृदयात असतो तेव्हा रिपू करई मिताई, मला पहिल्यांदा अशा रिपू करई मिताई म्हणजे काय होऊ शकतं, तर हा मला अनुभव आला की रिपू करई मिताई जो माणूस माझ्या विरुद्ध होता तो मला मदत करायला तयार झाला चक्क. मग मी हे पाहिल्यानंतर अतिशय कमी भांडवलात बिझनेस चालू करू शकतो आहे हे मला कळलं, म्हणजे डिफिकल्टी काही राहिली नाही. मग मी लगेच सुचितदादांकडे गेलो, दादांची आपण परवानगी घेतोच, दादांनी माझं ऐकून घेतलं, दादांनी लगेच मला बिझनेस चालू करायला परवानगी दिली. मग दादांनी परवानगी दिली तरी परत आपण सगळे सर्वसामान्य मनुष्य, आपल्याला कुठेतरी वाटतं की गुरुवारी बापूंच्या दर्शनाला गेलो तर बापू आपल्याकडे बघतील का, बापू आपल्याला आशीर्वाद देतील का, बापू आपल्याला असं करून दाखवतील का वगैरे, हे सगळं आपल्या मनात येतच असतं. तर दादांकडनं मी परमिशन घेतली, गुरुवारला वेळ होता पण म्हटलं बापूंचं गुरुवारी दर्शन झालं आणि बापूने दिलं तर आपल्याला एक खात्री झाली की आता बिझनेस चालू करायला हरकत नाही, हे विचार माझ्या मनातच होते. समीरदादांकडे गेलो मी, समीरदादांना माझं बिझनेसचं प्रपोजल सगळं मी नीट समजावून सांगितलं. समीरदादांच्या रूममध्ये मी बसलो होतो आणि समीरदादांच्या रूमचं दार कोणीतरी खडकन उघडलं आणि आत आलं, बघतो तर काय बापूच, प्रत्यक्ष बापूच आत आले होते. बापू आत आले, मी पटकन उभा राहिलो, बापूंना हरिओम केलं आणि बापूंनी माझा हात हातात घेतला, मला कैसे हो असं विचारलं, माझी चौकशी केली. मी आपल्या वेड्यासारखं बापूंकडे बघतच राहिलो आणि मला आनंदाला पारिवारच उरला नाही की मला जे हवं होतं बापूच तिथे आले प्रत्यक्ष आणि मला आशीर्वाद मिळाला. मी घरी तडक गेलो, बायकोला सांगितलं की आपल्याला जो आशीर्वाद हवा होता बापूंनी डायरेक्ट आशीर्वाद दिला आहे, आता कशाला घाबरायचं, आता बिझनेस चालू करूया. मग माझा नोटीस पिरियड जो 3 महिन्याचा होता तो 3 महिन्याचा नोटीस पिरियड संपायच्या आतच काही दिवस असताना मी नवीन कंपनी चालून धंदा सुरू केला आणि हा धंदा चालू केला आणि चालू केल्यानंतर मला तो धंदा इतका स्मूथली जायला लागला, म्हणजे इतका स्मूथली बिझनेस यायला लागला की पुन्हा तिथे म्हणतो ना की करता करिता बापूच, बापूंनीच मला धंदा आणून कुठून द्यायचे. म्हणजे मी समजा एक्स माणसाकडे धंदा मिळवायला प्रयत्न करतो, मला वायाकडनं धंदा यायचा, दुसरीकडे करतो आहे तर तिकडून आणखी कुठून तरी धंदा यायचा. आणि म्हणजे माझे मार्ग त्रिनाथांशीचं नातं हे बापू जे म्हटलेले आहे ते तिथे जाणवतं की त्यांचे मार्ग त्यांनाच माहिती आहे आणि ते कुठल्या ना कुठल्या मार्गाने मला धंदा आणून देत राहिले. इथे फक्त मी उठून बसल्या दमलो नाही एवढंच केलं, बाकी सगळा मला धंदा येत गेला आणि येतो आहे. म्हणजे मी जीवनातल्या ज्या टप्प्यावर होतो तिथून कसं सहजतेने बापूंनी मला त्यातून बाहेर काढलं. पण गोष्ट एवढ्यावर थांबत नाही, नंतर काय झालं की मी अर्थातच माझा बिझनेस डेव्हलप केला, मी एका कंपनीवर अवलंबून राहिलो नाही, माझी एल्स्टर मीटरिंग जी कंपनी होती त्याच्याशिवाय मी इतर कॉम्पिटिटर्सचे प्रॉडक्ट वगैरे पण विकायला घेतले, म्हणजे मी 3-4 कंपन्यांचे प्रॉडक्ट विकायला लागलो. नंतर असं झालं की मी धंदा चालू केल्यानंतर 3 ते 4 वर्षातच माझ्या बॉससकट सगळ्या वरिष्ठ लोकांना तिथे राजीनामा द्यायला लागला एल्स्टर कंपनीमध्ये, कारण एल्स्टरला हनीवेल कंपनीने टेकओवर केलं आणि त्यामुळे ह्या सगळ्या लोकांना राजीनामा द्यायला लागला. मी तिथे असतो तर मलाही तेव्हा द्यायला लागला असता. आणि एवढंच नाही तर ती कंपनी नंतर मीटरिंग डिव्हिजन जी होती ती बंदच पण झाली. म्हणजे हीच परिस्थिती माझ्यावर आणखी 4 वर्षांनी गुजरली असती तर काय ह्याची मी कल्पना करू शकत नाही. तर बापूंनी मला आधीच ह्यातून बाहेर काढलं, म्हणजे जसं म्हणतात ना, न येता जगदंबेच्या नियमाचा बाद दुःखातून काढून मार्ग दावी नाघात, म्हणजे जगदंबेच्या नियमाप्रमाणे मला त्यावेळेस नोकरी गमवायचं संकट होतं ते माझ्यावर आलं पण मला मार्ग आघात दाखवले बापूंनी. नाथ संवेद म्हणतात ते आणखी काय, नाथ संवेद म्हणजे हेच, हे मी उमगलो
आणि म्हणूनच बापूंच्या चरणी मी आणि माझा परिवार कायम अंबदने आहोत, कायम अंबदने राहू. हरिओम.